हृदयाचा ठाव घेणाऱ्या गुरु ठाकूर यांच्या सुंदर कविता आणि जगविख्यात फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी टिपलेली ही सुंदर छायाचित्र व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात प्रेयसी या नावाचं चित्र प्रदर्शन भरलंय. पुणेकरांच्या मनातील प्रेयसी नेमकी कशी असावी हे हुबेहूब जगविख्यात फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर यांनी टिपलंय. प्रेयसी नावाचे सृजन आणि निसर्गाच्या सुंदरतेची सांगड घालत देशभरातील विविध ठिकाणी कशाळीकर यांनी काढलेली ही छायाचित्र चकित करणारी आहेत. स्पेशल आर्काइव्हच्या कॅनव्हसवर सप्तरंगाची मुक्त उधळण करत अतिशय सुंदर कलाविष्कार असणारी 60 पेक्षा जास्त छायाचित्र या प्रदर्शनात पाहण्यास मिळत आहेत. शिवाय गुरु ठाकूर यांनी या छायाचित्रांना कविता देखील दिल्यात. कुठेतरी आहे तर खूप तास डोळे शिणवल्यावरती गुलाब पाणी ठेवण्याची घडी ठेवण्याची जशी एक भावना येते की वेळ येते मला वाटतं की हे गुलाब पाण्यासारखं आहे. कारण जो आनंद आणि मनापासून सगळ्या गोष्टीला वेगळ्या यात घेऊन जाणं वेगळ्या अंतराळात ते मला वाटतं ही गरज होती आणि ते देवदत्तने केलं आणि त्यांनी त्या सगळ्या त्रासात न गेली 2 वर्ष करून कलावंत करतो तेव्हा रसिकांसाठी म्हणजे स्वतःच्या समाधानाने करत असतो पण त्यांना काय आवडेल किंवा त्यांच्यापर्यंत मला काय पोचवायचं आहे ही त्यामागे धडपड असते की त्या डोळ्यांना आनंद देण्यासाठी तो ते निर्माण करत असतो. तर त्यामुळे देवदत्तचं मनापासून अभिनंदन त्यासाठी.